त्याला एक चांगली दिशा दिली जाते. जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परत आले आणि परत आल्यानंतर पुन्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दोन्ही उभय त्यांनी ठरवलं की आपण पुन्हा शाळा सुरू केली पाहिजे आणि या जगातील महिला ह्या सुशिक्षित केल्या पाहिजे किंवा उच्च पदापर्यंत पोहोचल्याच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी सन 1948 मध्ये पुणे येथील भिलारवाड्यामध्ये पुन्हा शाळा सुरू केली आणि शाळा सुरू केल्यानंतर जेमतेम त्या शाळेमध्ये जवळपास 8 ते 10 मुली येत होत्या आणि त्या 8 ते 10 जरी मुली असल्या तर त्या मुलींना शिकवण्याचं कर्तव्य आपलं आहे असं सावित्रीबाईंनी स्वतःच्या मनाला बांधून घेतलं होतं. आणि हे करत असताना शाळा आणि घर थोडं अंतर होतं की ज्याप्रमाणे तुम्ही घरापासून शाळेपर्यंत येता, ते जेव्हा शाळेमध्ये जात होते तेव्हा शाळेमध्ये जात असताना, कारण पूर्वीच्या काळामध्ये स्त्रियांना शिकवणं हा एक सामाजिक दृष्ट्या कमीपणा समजला होता किंवा त्यांनी चूल आणि मूल याच्या पुढे काही केलं नाही पाहिजे अशी त्या काळातील उच्चवर्गीय लोकांची भावना होती. आणि दुसरी भावना ही सुद्धा होती, जर ह्या शिकल्या ह्या जर पुढे गेल्या तर उद्या आपल्याला ऐकणार नाही, आपलं जे वर्चस्व यांच्यावर राहायला पाहिजे किंवा आपला जो दबदबा राहायला पाहिजे तो दबदबा राहणार नाही हे सुद्धा त्यामध्ये राजकारण होतं. म्हणून त्या काळी स्त्रियांना घरापुरतच मर्यादित आलं होतं. एवढं असतानाही महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी कुठल्याही प्रकारचा या गोष्टीला जुमलता विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम सुरू केलं. आणि हे करत असताना जेव्हा सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता शाळेत जात होत्या तेव्हा गावामधील गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना मानसिक दृष्ट्या त्रास देत होते. तर एखादं 2 मजली घर असेल तर लगेच ओरडली पाहिजे, झाडू घालायची, एखादा व्यक्ती जळायचा त्यांच्या डोक्यावर कपडे टाकून द्यायचं, किंवा रस्त्याला जात असतात तर चिखल असेल तर त्यांना चिखल फिरून मारायचा, ह्या गोष्टी घडत होत्या. परंतु सावित्रीबाई मुलांना या सावित्रीबाईंना या समाजातील मुली शिक्षित करायच्या होत्या, हा समाज पुढे न्यायचा होता, मुली पुढे न्यायच्या होत्या, म्हणून त्यांनी कुठल्याही प्रकारे या लोकांना उत्तर दिलं नाही, आपलं जे काम आहे ते काम चालूच ठेवतो. आणि त्या लोकांना जर त्या विरोध करत असत्या, त्यांच्या जर तोडतोडी येत असत्या, बोलत असत्या, तर निश्चितच आज तुम्ही जे इथपर्यंत पोहोचलेले आहात हा दिवस आला असता. कारण त्यांची जी ताकद आहे, त्यांची जी शक्ती आहे, त्यांनी ज्या कामाकरता खर्च करण्याची ठरवली होती त्यांनी त्या कामाकरताच खर्च केलेली आहे.